हेलो डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस वेरी वेरी इम्पॉर्टंट पार्ट फ्रॉम द एग्जामिनेशन पॉइंट ऑफ व्यू. तुमची स्कूल कुठलीही असू दे, तुमची एग्जाम कुठलीही असू दे, तुम्हाला या पार्टवरती कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातोच. आणि हा पार्ट एकदम इझी पद्धतीनं आज आपण शिकणार आहे. इन दिस व्हिडिओ वी विल बी लर्निंग अबाउट टाइप्स ऑफ साऊंड वेव्ज. आणि त्यातला फर्स्ट टाईप आहे इन्फ्रासाऊंड, त्यानंतर आहे अल्ट्रासाऊंड आणि ऑडिबल साऊंड. असे आपण तीन प्रकारचे साऊंड आणि त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंडचे स्पेसिफिक युजेस, की जो 5 मार्क्सचा कंपल्सरी क्वेश्चन असतो तुमच्या एक्झाममध्ये, तो पार्ट अभ्यास न करता कसा लक्षात ठेवायचा, त्याची एक छोटीशी ट्रिक देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो लेट अस स्टार्ट. आपला जो पहिला टाईप आहे साऊंडचा, इट इज ऑडिबल साऊंड. आता ऑडिबल साऊंड म्हणजे काय? तर आपल्याला जे आवाज ऐकू येतात त्यांना ऑडिबल साऊंड म्हटलं जातं. मग आपल्याला कुठले साऊंड्स ऐकू येतात? तर आपल्या कानाला ज्या फ्रिक्वेन्सीचे साऊंड ऐकू येतात ती फ्रिक्वेन्सी असते इन बिटवीन 20 Hz to 20,000 Hz. 20 Hz फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय की 1 सेकंदाला 20 व्हायब्रेशन्स होणार. 20,000 फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय? 1 सेकंदाला 20,000 व्हायब्रेशन्स होणार. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. मग ऑडिबल साऊंड कुणाला म्हणायचं? दीज आर द साऊंड हॅविंग फ्रिक्वेन्सी रेंज इन बिटवीन, बघा एक्झामसाठी हे इम्पॉर्टंट आहे, इन बिटवीन 20 Hz to 20,000 Hz. 20,000 Hz लाज 20 kHz असं देखील म्हटलं जातं. मग ऑडिबल साऊंड म्हणजे आपल्याला 20,000 Hz पेक्षा मोठ्या फ्रिक्वेन्सीचे साऊंड ऐकू येणार नाहीत आणि 20 Hz पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचे साऊंड देखील आपल्याला ऐकू येत नाहीत. एवढ्याच फ्रिक्वेन्सीच्या रेंजमध्ये जे जे साऊंड आहेत ते आपल्याला ऐकू येतात आणि त्याला म्हणायचं ऑडिबल साऊंड. ही पहिली कन्सेप्ट कळाली. 1 मार्क्ससाठी ही फ्रिक्वेन्सी रेंज विचारली जाते किंवा डिफाईन करायला विचारलं जातं तुम्हाला की व्हॉट इज ऑडिबल साऊंड. हा पहिला टाईप झाला. नाव द नेक्स्ट इज इन्फ्रासाऊंड. आता इन्फ्रासाऊंड कुणाला म्हणायचं? तर ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 Hz आहे. 20 Hz पेक्षा लेस फ्रिक्वेन्सी ज्या साऊंडची आहे त्याला म्हणायचं इन्फ्रासाऊंड. म्हणजेच ज्याच्यामध्ये 20 पेक्षा कमी व्हायब्रेशन्स होत असतील 1 सेकंदाला, असा साऊंड त्याला म्हणायचं इन्फ्रासाऊंड. आता हा साऊंड कुठून प्रोड्यूस होतो? तर आपलं जे पेंड्युलम असतं, पेंड्युलम माहिती आहे ना तुम्हाला, घड्याळासारखं, जसं घड्याळाची जी जुनी घड्याळ होती त्याच्यामध्ये तो जो काटा फिरत असतो कंटिन्युअसली, तशा प्रकारचे पेंड्युलम्स असतात. तर ते पेंड्युलम मूव्ह होताना जो साऊंड प्रोड्यूस होतो इट इज इन्फ्रासाऊंड. मग साऊंड प्रोड्यूस्ड ड्युरिंग मूवमेंट ऑफ पेंड्युलम म्हणजे ज्याला लोलक म्हणतात, या पद्धतीनं मूव्ह होत असणारं जे काही स्ट्रक्चर असतं, वॉचेसमध्ये वगैरे तुम्ही बघितलं आहे, किंवा आपण पेंड्युलम वरती एक स्ट्रिंग हे करून त्याला खाली आपण एखादा मेटलचा स्पेरिकल असं स्ट्रक्चर जरी टाय केलं आणि त्याला आपण मूव्ह केलं देन इट विल ऑल्सो ॲक्ट ॲज अ पेंड्युलम. सो पेंड्युलमच्या मूवमेंट वेळी प्रोड्यूस होणारा साऊंड. किंवा बिफोर अर्थक्वेक अर्थक्वेकच्या आधी अर्थ क्रस्टमधून प्रोड्यूस होणारा साऊंड. बघा, तुम्हाला एक माहिती असेल की एखादं डिझास्टर येणार असेल तर त्या डिझास्टरची कल्पना ॲनिमल्सना आधी येते, त्यांना ते साऊंड ते आयडेंटिफाय करण्याची त्यांची ॲबिलिटी ही असते. आणि म्हणून कुठलंही भूकंप वगैरे येण्याच्या आधी ॲनिमल्स थोडंसं वेगळं बिहेव करू लागतात, हे आपण सगळ्यांना माहिती आहे. का? बिकॉज दे आर एबल टू हिअर धिस इन्फ्रासोनिक साऊंड. मग बिफोर अर्थक्वेक मूवमेंट ऑफ अर्थ, किंवा ह्याच्या ॲक्च्युली उलट आपण म्हणायचं मूवमेंट ऑफ अर्थ बिफोर अर्थक्वेक. हां, सो हा झाला इन्फ्रासाऊंड, तो कशाला म्हणायचं आणि हे त्याचे एक्झाम्पल्स.
आलं लक्षात? हे देखील सेपरेटली तुम्हाला 1 मार्कसाठी विचारलं जाऊ शकतं. डिफरन्स विचारला जाऊ शकतो तुम्हाला इन्फ्रासाऊंड आणि अल्ट्रासाऊंड. मग आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, इट इज अल्ट्रासाऊंड. खूप इझी आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे स्टुडंट्स एक्झामसाठी. आता जसं 20 हर्ट्सपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असणारा साऊंड त्याला म्हटलं आपण इन्फ्रासाऊंड, तसं 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असणारा साऊंड. मग हे आपण असं दाखवायचं सिम्बॉलमध्ये, 20,000 हर्ट्सपेक्षा ग्रेटर फ्रिक्वेन्सी असणारा साऊंड त्याला म्हणायचं अल्ट्रासोनिक साऊंड किंवा अल्ट्रासाऊंड. आलं लक्षात? आता हे अल्ट्रासाऊंड्स जे आहेत ते सर्टन ॲनिमल्स प्रोड्यूस करू शकतात, लाईक डॉल्फिन्स असतील किंवा बॅट्स असतील. ॲनिमल्स लाईक बॅट्स, डॉल्फिन्स हे अल्ट्रासोनिक साऊंड्स प्रोड्यूस करू शकतात हां त्यांच्या काही मुवमेंट्समधून. तसंच हे ॲनिमल्स हे साऊंड ऐकूसुद्धा शकतात. तुम्हाला हे तर माहिती आहे की अंधाऱ्या रात्री किंवा बॅट्सना जे डोळ्यांची त्यांची असते ताकद ती खूप वीक असते, मग तरीसुद्धा अंधार असताना किंवा दिवसासुद्धा ते जे मूवमेंट करतात इझिली, दॅट इज बिकॉज दे कॅन हिअर अल्ट्रासाऊंड. आणि जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यापासून, म्हणजे समोर एखादा अडथळा असेल तर त्या अडथळ्याची त्यांना आधीच जाणीव होते बिकॉज ऑफ द साऊंड वेव्ज. आता त्यांच्या मूवमेंटमधून अल्ट्रासोनिक वेव्ज हे रिलीज होणार आहेत हे लक्षात घ्या. आता हे बॅट्स मूव होत असताना जे अल्ट्रासोनिक साऊंड रिलीज होतात ते कुठल्या तरी ऑब्स्टॅकलला जाऊन धडकणार आहेत, बरोबर, आणि धडकून ते परत रिफ्लेक्ट होणार आहेत आणि मग ते रिफ्लेक्ट झालेले वेव्ज त्या बॅटला कळतात आणि त्याच्या थ्रू त्याला कळतं की समोर काहीतरी ऑब्स्टॅकल आहे. अँड दस बाय हिअरिंग द रिफ्लेक्शन ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज विच आर रिलीज्ड बाय देम, तर ते बॅट्स जे असतात ते त्यांची इझी मूवमेंट करू शकतात इवन दो त्यांना दिसत नसलं तरी त्यांची हिअरिंग कपॅसिटी मात्र व्यवस्थित असते. हे झालं 3 प्रकारचे साऊंड आणि त्याचे, हां आता तुम्हाला 1 मार्कसाठी हे तर झालंच, पण ऑड वन आउटसारखे क्वेश्चन्स किंवा खालीलपैकी कोणता ॲनिमल अल्ट्रासोनिक साऊंड ऐकू शकतो, कोणता ॲनिमल अल्ट्रासोनिक साऊंड रिलीज करू शकतो, अशा प्रकारचे क्वेश्चन्स देखील ॲनिमल्सची नावं तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात. म्हणजे 1 मार्कसाठी नुसते हे 3 सेपरेट तर झालेच, किंवा 3 टाइप्स एकत्रित तुम्हाला 3 मार्कसाठी विचारतील, किंवा इन्फ्रासाऊंड अल्ट्रासाऊंड डिफरन्स 2 मार्कसाठी विचारतील, किंवा हे ॲनिमल्स की कोणते कोणते ॲनिमल्स अल्ट्रासाऊंड रिलीज करू शकतात ऐकू शकतात त्यांची नावं सांगा. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारला तरी यू शुड बी प्रिपेअर्ड. आणि आता वळूयात आपण आपल्या मेन 5 मार्काच्या क्वेश्चनकडे, दॅट इज युजेस ऑफ अल्ट्रासाऊंड. हा पार्ट आपल्याला तोंडपाठच करायचा आहे, कुठली पण एक्झाम असू दे तुम्हाला हे आलंच पाहिजे. आणि ते कसं लक्षात ठेवायचं ह्याची छोटीशी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या लेक्चरमध्ये, नीट ऐका. बघा, अल्ट्रासोनिक साऊंड वेव्जचा पहिला जो यूज आहे तो आहे शिप टू शिप कम्युनिकेशन्स. जेव्हा सीमध्ये शिप्स सेल करत असतात तर त्यावेळेस त्या 2 शिप्समध्ये कम्युनिकेशन साधण्यासाठी म्हणून या अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज होतो. त्यांच्याकडे मशीन्स असतात की जे अल्ट्रासोनिक वेव्ज रिलीज करतात आणि मग ते मशीन्स डिटेक्ट करणारे डिटेक्टर्स दुसऱ्या शिपवरती असतील. मग तशा पद्धतीनं त्या 2 शिप्समध्ये कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी, समुद्रामध्ये गेल्यानंतर तिथे काही आपल्यासारखे मोबाईल रेंज वगैरे नसतात, प्रॉब्लेम्स येतात, मग त्या केसेसमध्ये 2 शिप्समध्ये कम्युनिकेशन मेंटेन करण्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हचा यूज होतो. आता हे लक्षात कसं ठेवायचं, पूर्ण वाक्य कधीच लक्षात ठेवायचं नाही आहे आपल्याला, तर त्या वाक्याचे जे महत्त्वाचे वर्ड्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आणि या पॉईंटमधले महत्त्वाचे वर्ड्स आहेत शिप टू शिप कम्युनिकेशन. एवढं तरी लक्षात ठेवता येईल तुम्हाला, मग लक्षात ठेवताना तुम्ही एवढं लक्षात ठेवणार आणि लिहिताना मग व्यवस्थित हा पॉईंट इलॅबरेट एक्झाममध्ये कसं करणार की अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज आर यूज टू एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन शिप्स वाईल सेलिंग, अशा प्रकारचं तुम्ही पॉईंट इलॅबरेट करायचा. पण लक्षात ठेवताना एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. बऱ्याचदा मुलांना तुम्हाला प्रॉब्लेम असतो की कसं पाठ करू, कसं लक्षात ठेवू, एक्झाममध्ये सांगताच येत नाही, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता दुसरा आहे
join plastic surfaces. बघा जसं की तुम्हाला सांगितलं अल्ट्रासाऊंडची फ्रिक्वेन्सी आहे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त, बरोबर. मग जेव्हा हे वेव्ज प्रोड्यूस होतात तर ड्यू टू दॅट व्हायब्रेशन्स ऑफ द वेव्ज सम अमाऊंट ऑफ हीट इज अल्सो प्रोड्यूस्ड. मग दो प्लास्टिकचे जे सर्फेसेस असतात ते जॉईन, जसं आपण वेल्डिंग करतो मेटलच्या सर्फेसेसचं, तसं दोन प्लास्टिक सर्फेसेस जोडण्यासाठी या अल्ट्रासाऊंडचा यूज होतो. कसा जोडला जातो? तर ड्यू टू द रिलीज ऑफ अल्ट्रासाऊंड सम अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड, आणि मग तेवढ्याच भागातला प्लास्टिक जो आहे तो मेल्ट होतो आणि मग ते दोन प्लास्टिक सर्फेसेस जोडले जातात. मग हे लक्षात ठेवायचं, एवढंच सांगताना मग व्यवस्थित सांगायचं की टू जॉईन टू प्लास्टिक सर्फेसेस टुगेदर अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज आर यूज्ड, आणि लक्षात ठेवताना एवढा. ओके, नाउ द थर्ड यूज इज टू किल बॅक्टेरिया इन मिल्क. दुधामधले बॅक्टेरियाजना मारण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा यूज होतो. कसा? तर जसं तुम्हाला हे व्हायब्रेशन्स आहेत, एका सेकंदाला 20,000 व्हायब्रेशन्स होतात, मग ड्यू टू दोज हाय व्हायब्रेशन्स ह्या दुधामधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्या जास्त फ्रिक्वेन्सीमध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत. आपण जे पाश्चरायझेशन करतो दुधाला जास्त वेळ टिकवण्यासाठी, एकदम हाय टेम्परेचरला त्याला गरम करायचं आणि एकदम लो टेम्परेचरला गार करायचं एका पाठोपाठ एक, अशा पद्धतीची प्रोसेस त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. मग त्या पाश्चरायझेशनच्या वेळेस दुधामधले यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे खराब होऊ शकतात किंवा ते मरू शकतात किंवा प्रोटीन कंटेंट कमी होऊ शकतो दुधाचा. मग त्या पाश्चरायझेशनच्या प्रोसेसला पर्याय म्हणून हे अल्ट्रासाऊंडचे वेव्ज यूज केले जातात. हे वेव्ज त्या दुधामध्ये रिलीज करायचे की ज्यामुळे त्याच्या हाय फ्रिक्वेन्सीमुळे त्याच्यामध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होतील आणि मग ते दूध जास्त काळ टिकणार आहे. हा झाला थर्ड यूज. त्यानंतर चौथा यूज आहे इकोकार्डिओग्राफी. नाउ व्हॉट इज इकोकार्डिओग्राफी? कार्डियाक किंवा अशा पद्धतीचे वर्ड आले की समजायचं इट इज रिलेटेड टू हार्ट. मग व्हॉट इज इकोकार्डिओग्राफी? तर स्टडी ऑफ हार्टबीट्स. इकोकार्डिओग्राफी इज नथिंग बट स्टडी ऑफ हार्टबीट्स. मग या टेक्निकमध्ये अल्ट्रासाऊंडचा यूज केला जातो, त्याच्यावरती अल्ट्रासोनिक वेव्ज ज्या आहेत त्या रिलीज केल्या जातात, हार्टला कनेक्ट केलं जातं ते डिव्हाइस जे आहे आपलं, आणि ते डिव्हाइस जेव्हा तुम्ही कनेक्ट कराल किंवा त्या वेव्ज अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज तुमच्या हार्टमधून रिफ्लेक्ट होऊन ते रिफ्लेक्टेड वेव्ज ज्या आहेत त्या कलेक्ट केल्या जातात, अँड विथ द हेल्प ऑफ दोज आपले हार्टचे जे बीट्स आहेत त्याचा स्टडी, ते किती जास्त आहेत किंवा कमी आहेत का, त्यांची मूवमेंट प्रॉपर होती का, हे सगळं डिटेक्ट केलं जातं इन धिस टेक्निक. मग लक्षात ठेवताना तुम्ही इकोकार्डिओग्राफी एवढाच वर्ड फक्त लक्षात ठेवा. तर ह्याच्यासाठी देखील अल्ट्रासाऊंड यूजफुल आहे. त्यानंतर एकूण 7 यूजेस आहेत स्टुडंट, आणि ते तुम्हाला तोंडपाठच करायचे आहेत, बरं काय त्याला ऑप्शन नाही अजिबात. नाउ द फिफ्थ यूज इज टू टेक इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन्स, ज्याला आपण सोनोग्राफी म्हणतो. पुढे आपल्याला शिकायची आहे सोनोग्राफी प्रोसेस, ह्या चॅप्टरमध्ये काय केलं जातं कसं केलं जातं तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती पण असेल. आपल्या इंटरनल ऑर्गन्समध्ये काही बिघाड झाला असेल, प्रॉपर फंक्शन करत नसतील, सपोज पोटात दुखायला लागलं, लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे, तर त्यावेळेस डॉक्टर सांगतात की सोनोग्राफी करावी लागेल. मग सोनोग्राफी म्हणजे काय असतं? तर तिथे देखील एक प्रोब असतो की जो तुमच्या इंटरनल ऑर्गनवरून फिरवल्यानंतर त्याची इमेज कम्प्युटरच्या स्क्रीनवरती मिळते आणि मग त्याच्या थ्रू आपल्याला सांगता येतं की त्या इंटरनल ऑर्गनमध्ये काही डॅमेज आहे का, बिघाड आहे का, स्वेलिंग असेल, काही डिफॉर्मिटीज असतील, तर ते आपल्याला शोधता येऊ शकतं बाय युझिंग अल्ट्रासाऊंड. लक्षात ठेवताना एवढं लक्षात ठेवायचं, इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन्स. त्यानंतर सिक्स्थ यूज जो आहे तो आहे क्लीन इंट्रिकेट पार्ट्स ऑफ मशीन. आता इंट्रिकेट समजत नसेल
लक्षात राहत नसेल तर त्याला हार्ड टू रीच म्हणजे डिफिकल्ट टू रीच असं म्हटलं तरी मोठे मोठे मशीन्स असतात इंडस्ट्रीजमध्ये आणि मग त्याचे इंटरनल पार्ट्स जे आपल्याला हातानं इझिली स्वच्छ करता येणार नाहीत क्लीन करता येणार नाहीत असे पार्ट्स हे ह्या अल्ट्रासाऊंडचा यूज करून आपण क्लीन करू शकतो. व्हायब्रेशन्स आहेत सगळं हे जे त्याचे युजेस आहेत हे युजेस त्याच्या व्हायब्रेशनशी रिलेटेड आहेत. जास्त व्हायब्रेशन असल्यामुळे जेव्हा तुम्ही त्या भागावरती अल्ट्रासोनिक साऊंड रिलीज करता तर ड्यू टू दोज हाय व्हायब्रेशन्स तिथली जी डस्ट वगैरे असेल ती निघून जाणार आणि तो भाग क्लीन होणार. सो दस टू क्लीन इंटरनल पार्ट्स ऑफ एनी ह्यूज मशीन तुम्हाला अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज करता येतो. आणि सेवन्थ यूज आहे ह्याचा लास्ट यूज तो म्हणजे मोठे मोठे मेटल ब्लॉक्स जे असतात त्यांच्यामधले जर काही क्रॅक असतील. समजा आता माझ्यासमोर ही भिंत आहे, या भिंतीचा आतमध्ये काय स्ट्रक्चर आहे, आतमध्ये काही क्रॅक असतील काही खराबी असेल तर ते मला बाहेरून कळणार नाही बरोबर. मग काय होतं बघा, जसं एक्सरेचं वर्किंग तुम्हाला माहिती आहे की नाही, एक्सरे आपण कशासाठी काढतो रे, हात मोडला पाय मोडला काही फ्रॅक्चर झालं तर तो डिटेक्ट करायचा असेल तर आपण एक्सरे काढतो बरोबर. मग आता बघा साधं सोपं वर्किंग काय आहे, जेव्हा कुठलेही वेव्ज मग ते साऊंड असू देत किंवा लाईट वेव्ज असू देत एखाद्या ऑब्जेक्टवरती स्ट्राईक होतात, जिथं कुठं त्याच्यावरती अडथळा आला तिथे ते थांबणार धडकणार आणि जिथे अडथळा नसेल ते तिथे पुढे जाणार आहेत. आता समजा माझ्या हाताला इथे काहीतरी क्रॅक आहे तर तो क्रॅक केवढा आहे हे डिटेक्ट करायचं आहे आपल्याला एक्सरेमधून. एक्सरेज माझ्या हातावरून सोडले जिथं माझे बोनचा रिजन आहे तिथं ते जाऊन एक्सरे धडकणार आणि ते रिफ्लेक्ट होणार. जिथं क्रॅक आहे तिथून आरपार जाणार आहेत आणि मग जेवढा मोठा क्रॅक आहे तेवढ्याच भागातले लाईट जे एक्सरे रेज आहेत ते आरपार जाणार आहेत, बाकीचे सगळे ह्या बोनच्या भागाला जाऊन धडकणार आहेत बरोबर की नाही. मग ह्याच पद्धतीनं मोठे मोठे मशीन्स असतील मेटलचे ब्लॉक असतील त्याच्यामध्ये जर काही क्रॅक असतील आतल्या बाजूनं इंटरनल स्ट्रक्चरमध्ये तर ते डिटेक्ट करण्यासाठी देखील अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हचा यूज केला जातो. मग सेम वे न होणार, मोठा मेटल ब्लॉक आहे त्याच्यावरती आपण अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज रिलीज केले, जिथं कुठं डिस्टर्बन्स आहे मोठा एखादा अडथळा आला की त्याला जाऊन ते धडकणार आणि रिटर्न येणार. जिथे क्रॅक असेल त्या मेटल ब्लॉकला त्या क्रॅकमधून आरपार जाणार लाईट रेज आणि मग त्याच्या थ्रू आपण डिटेक्ट करू शकतो एखाद्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये असणारे क्रॅक्स. सो नेक्स्ट यूज आहे लोकेट क्रॅक्स इन मेटल ब्लॉक्स इंडस्ट्रीजमध्ये वगैरे आपण मोठे मोठे मशीन्स किंवा मोठे मेटल स्ट्रक्चर्स जे असतात त्याच्यामधले ब्लॉक्स क्रॅक किंवा फॉल्ट असेल तो डिटेक्ट करण्यासाठी हा अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हचा यूज होतो. हा पार्ट जो बोर्डवरती लिहिलेला आहे एकदम शॉर्टमध्ये दिलेला आहे, हे शॉर्ट आहे आणि सोपं लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. एक्झामसाठी एवढं तुम्हाला आलंच पाहिजे, कुठली पण एक्झाम असू दे त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ओके, आला लक्षात आजचा पार्ट, इथेच थांबूयात. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला. नेक्स्ट पार्टमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट बघूया.